आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयनं ताब्यात घेतलंय. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पुन्हा चौकशी सुरू झाली आहे. आणि नागपूरमधल्या घरातून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुख यांना ताब्यात घेतल्याचं कळत आहे. अनिल देशमुख यांच्यासह एकूण 5 जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केलेला आहे. हे 5ही जण कोण आहेत ते मात्र कळू शकलेलं नाही, पण हे 5 जण अनोळखी असल्याचं एफ आय आरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. अनिल देशमुख यांचं नाव आरोपीच्या रकान्यात लिहिण्यात आलेलं आहे. ही आहे सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, सविस्तर सांग. मिलिंदजी, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे हे स्पष्ट केलेलं आहे की अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये ही एफ आय आर असून त्यांचं नाव आरोपीच्या रकान्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे एकूण 6 जणांवरती एफ आय आर दाखल करण्यात आली असून अनिल देशमुख यांच्यासह 5 अनोळखी व्यक्ती जे आहेत त्यांच्यावरती ही एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे. यांच्यावरती आरोप काय नेमके ठेवण्यात आलेले आहेत हे स्पष्ट केलेलं नाहीये. मात्र अनिल देशमुख यांना या एफ आय आर मध्ये आरोपी दाखवण्यात आलेला आहे. तर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की चौकशी दरम्यान किंवा छाप्या दरम्यान जो जी छाप्या आता सीबीआयने टाकलेले आहेत त्या छाप्या दरम्यान त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. ही एक प्रक्रिया असते, ज्यावेळी छापा टाकला जातो एखादा संशयित व्यक्तीच्या घरी त्यावेळी त्याला ताब्यात घेतलं जातं आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्या समोर विविध ठिकाणी चौकशी केली जाते, तपासणी केली जाते, छापे टाकले जातात. त्यामुळे ही एक प्रक्रियेनुसार अनिल देशमुख यांना सीबीआयनं ताब्यात घेतलेलं आहे छाप्या दरम्यान आणि त्यांची चौकशी देखील सुरू आहे. त्यांना प्रश्न देखील विचारले जात आहेत कारण सीबीआयने आतापर्यंत जो तपास केलेला आहे त्या अनुषंगे सीबीआय नेमकं ह्या प्रकरणामध्ये त्यांना काय पाहिजे आहे किंवा कशा पद्धतीने त्यांच्याकडे माहिती आहे त्याचे पुरावे त्यांना पाहिजे आहेत याकरता छापा टाकताना त्यांनी अनिल देशमुख यांना ताब्यात घेतलेला आहे. होऊ शकतं संध्याकाळपर्यंत त्यांना सोडलं जाईल किंवा त्यांना जे ताब्यात घेण्यात आलेलं आहे ते रिलीज केलं जाईल. पण त्यांच्या अटकेची शक्यता आहे का हे अजूनपर्यंत सीबीआयने स्पष्ट केलेलं नाहीये. मात्र सीबीआयनं हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की चौकशी दरम्यान जेव्हा छापे आम्ही टाकतो त्यावेळी ज्या संबंधित व्यक्तीच्या घरी छापा टाकला जातो त्याला ताब्यात घेतलं जातं, त्याची चौकशी केली जाते आणि त्या चौकशीतून छाप्यामध्ये काही मिळतंय का हे देखील तपासलं जातं. म्हणजे अजित, ताब्यात घेऊन फक्त चौकशी केली जाणार आहे, अटकेची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही, पुन्हा एकदा चौकशी होईल, पण मग काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांची मुंबईत चौकशी झालीच होती. बरोबर आहे मिलिंदजी, जवळपास 9:30 अनिल देशमुख यांची चौकशी झाली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज जो छापा टाकण्यात आलेला आहे तो छापा एफ आय आर दाखल झाल्यानंतर टाकण्यात आलेला आहे. हा जो प्रश्न आम्ही त्यांना विचार अधिकाऱ्यांना की ही प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेनुसार अनिल देशमुख यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे, मात्र त्यांना पुढे अटक होऊ शकते का त्यांना सोडलं जाईल या प्रश्नावर त्यांनी 2 स्पष्टीकरण दिलेले आहेत. एक म्हणजे जर छाप्यादरम्यान आम्हाला काही हाती लागलं किंवा आमच्या जे तपास अधिकारी आहेत त्यांना जर वाटलं की अनिल देशमुख यांना अटक करावं तर ते त्यांना अटक करू शकतात आणि जर त्यांना या सगळ्या छाप्यामध्ये अनिल देशमुख यांना अटक करण्यासारखं पुरावे नसतील किंवा तसे काही अटकेची शक्यता नाहीये असं लक्षात आलं तर ते त्यांना सोडू देखील शकतील. त्यामुळे हे 2 स्पष्टीकरण जे आहे ते सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावरती आता अटकेची टांगती तलवार जी आहे ती लोंबकळत राहील जोपर्यंत सीबीआयच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्याविरोधात जर पुरावे नाही मिळाले किंवा सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या कायद्यानुसार त्यांना अटक करू शकत नाही असे जर काही गोष्टी निर्माण झाल्या तरच अनिल देशमुख यांना अटक होऊ शकत नाही, अन्यथा अनिल देशमुख यांच्या अटकेची शक्यता आता दाट निर्माण झालेली आहे. सीबीआय नेमकी काय प्रकारची चौकशी आता पुन्हा एकदा नव्यानं करू इच्छितं अनिल देशमुख यांची आणि म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय आणि आज दिवसभरातली प्रक्रिया कशी असेल नेमकी, कारण मुंबईतही छापा घालण्यात आलाय त्यांच्या सुखदा या घरी आणि अन्यही काही ठिकाणी छापे पडलेले आहेत सीबीआयचे. बरोबर आहे मिलिंदजी, अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरी त्याच पद्धतीनं त्यांच्या काही खासगी कार्यालय आहेत, पक्षीय कार्यालय आहेत, त्याच पद्धतीने मुंबईतलं त्यांचं सुखदा इथं वरळीचं जे घर आहे तिथे
त्यांच्याकडे अधिकृतपणे अजूनही ज्ञानेश्वरी हे शासकीय निवासस्थान जे होतं त्या ठिकाणी देखील सीबीआयने बर छापा टाकलेला अजित, आहे. मी तुला थोडंसं थांबवतो. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेत. सुधीर भाऊ, काय प्रतिक्रिया आहे? अनिल देशमुख यांना ताब्यात घेतलंय सीबीआयनं. चौकशीसाठी कदाचित ताब्यात घेतलं असेल मला त्याची माहिती नाही. गंभीर प्रकरण होतं जेव्हा 9 मार्चला विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भामध्ये काही माहिती, काही पुरावे, काही तथ्य पुढे आणलेत, तर तेव्हा त्या तथ्यावर सरकार काहीही चौकशी करायला तयार नव्हतं. आणि शेवटी जसं म्हणतात की कधी ना कधी पापाचा अंडा फुटतो, आणि तसंच झालं. शेवटी सचिन वाजे या संदर्भामध्ये सचिन वाजेची हे सर्व नेते अतिशय बाजू घेत होते, आणि यामधला पुन्हा एक गंभीर गुन्हा आणि गंभीर आरोप पुढे आला तो म्हणजे पोलिसांच्या माध्यमातून खंडणी. हा मला वाटतं की जगात असं होत नाही. जगामध्ये कोणत्याही देशात पोलिसांचा उपयोग कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात केला जातो, पण पोलिसांचा गणवेश घालून जर खंडणी वसूल केल्या जात असेल तर गंभीर गुन्हा आहे, तर याची चौकशी केली जाईल. या चौकशीमध्ये कोणी निष्पाप असेल तर काही अडचण नाही, त्याच्यामधून सुटका होईल. पण त्याच्यामध्ये काही खरं असेल तर मग चौकशी तर करावी लागेल. बरं, सुधीर भाऊ, मगाशी काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं असं म्हणणं होतं की ही सगळी कारवाई ही भाजप प्रेरित आहे किंवा भाजपच्या दबावाखालती आहे, एवढंच नाही तर परमबीर सिंग माफीचे साक्षीदार आहेत. मला असं वाटतं की अशा पद्धतीचं लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्यांनी, कोणत्याही राजकीय पक्षांनी एवढ्या गंभीर प्रकरणाबाबत अशा पद्धतीने प्रतिक्रिया देणं हे अतिशय गैर आहे. हा एक एक अलग गंभीर मामला आहे ज्यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून खंडणी, हा अतिशय गंभीर मामला आहे. यातून 15,000 कोटी रुपये ज्या पोलीस व्यवस्थेवर आपण खर्च करतो, त्या 15,000 कोटी खर्च केल्यानंतर जनतेच्या घामाचे, परिश्रमाचे, कष्टाचे पैसे हे यासाठी आपण खर्च करतो की सत्यावर आधारित पोलिसांची कारवाई असावी, जे दुर्जन आहे त्यांना शिक्षा द्यावी. आता इथं उलट करतोय आपण, इथं पोलिसांचा उपयोग 100 कोटीची खंडणी वसूल करण्यासाठी, ठीक आहे आपण 1 मिनिटासाठी धरू आरोप आहे, पण शेवटी अग्निपरीक्षा तर द्यावी लागेल ना. जेव्हा काही शंका समाज मनामध्ये उपस्थित झाल्या आहे तर आपण जर या संदर्भामध्ये अग्निपरीक्षा देण्यासाठी घाबरायचं काही कारण नाही. निर्दोष असाल तर निश्चितपणे सुटाल, आणि कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर आहे म्हणून कोणालाही त्रास देऊ शकत नाही. आपण महाराष्ट्रात बघितलं ना, मग न्याय व्यवस्था अजूनही आहे, न्याय व्यवस्थेमध्ये वाबाडे काढले जातात, आणि यासाठी कोणी घाबरायचं कारण नाही. जे काही खरं आहे ती माहिती द्यावी, समजा चूक झाली असेल तर चूक मान्य करून त्याचं प्रायश्चित्त घ्यावं, पण यामध्ये राजकारण आहे. सुधीर भाऊ, या सगळ्या घडामोडींची भूमिका आहे म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री यांना सीबीआयनं ताब्यात घेणं, त्यांची चौकशी करणं किंवा आरोपीच्या रकान्यामध्ये त्यांचं नाव लिहिलं जाणं, या सगळ्यामुळे म्हणजे राज्यातलं सध्याचं सरकार काहीसं अडचणीत आलंय. सरकार अडचणीत येण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, व्यक्ती अडचणीत येतो. एखाद्या व्यक्ती दोषी आहे म्हणून काही गाव अडचणीत येत नाही किंवा तो पक्ष अडचणीत येत नाही. व्यक्ती दोषी आहे तर त्या व्यक्तीला शिक्षा होईल. पक्ष किंवा सरकार, सरकारमध्ये एक, हा सरकारमध्ये जर उद्या हे सिद्ध झालं की याच्यामध्ये सामूहिक वाटा आहे तर मात्र मग सरकार अडचणीत येऊ शकतं. बर बर, सुधीर भाऊ धन्यवाद तुर्तास या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. सुधीर मुनगंटीवार भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री, त्यांचं असं म्हणणं होतं की केवळ एका व्यक्तीवर कारवाई झाल्यामुळे किंवा जर का एक व्यक्ती दोषी सापडली तर सरकार अडचणीत येणार नाही, पण याच्यात अन्यही काही नावं पुढच्या काही काळात जर का समोर आली आणि सामूहिकपणे या गोष्टी घडल्याचं समोर आलं तर मात्र सरकार निश्चितपणे अडचणीत येऊ शकतं. पण या क्षणाची मोठी अपडेट तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. जी टीम इथे पोहोचली होती सीबीआयची, नागपूरमध्ये सुद्धा जी टीम पोहोचले, त्यांनी पीपी किट घातलंय, नेमकी काय प्रकारची चौकशी या सगळ्यातून केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. याच बातमीवर कायम राहणार आहोत, तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक.